उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता एकमेकांसमोर उभे ठाकले. मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्यावरनं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनाही टोले लगावलेत. काही जण लढण्याचं नाटक करून पाठिंबा देतात तर काही जण बिनशर्त पाठिंबा देत. हे नाटक आता जनता ओळखतीये असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा. काही मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते. म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे.